निवासी उपजिल्हाधिकारी प्राध्यापक संजय खडसे यांच्या नेतृत्वामध्ये वाकुडे येथील युवकाचे आजही रेस्क्यू ऑपरेशन सुरू. बातमी आहे तेलारा येथून. 17 ऑक्टोबर 2021 रोजी तेलारा तालुक्यातील वाकुडे कोस्टवाडी अदमपूर नदीला पूरस्थिती निर्माण झाल्याने नदीमध्ये सदानंद अशोक गवांदे वय 25 वर्ष हा वाहून गेला. सदर घटनेची माहिती मिळताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय अकोला व वंदे मातरम आपत्कालीन पथक काटेपूर्णा यांनी संयुक्तरित्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. आज दिनांक 20 ऑक्टोबर रोजी पुन्हा रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्राध्यापक संजय खडसे अकोला, डॉक्टर संतोष येवलीकर तहसीलदार तेलारा, श्री साबळे सर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रमुख जिल्हाधिकारी कार्यालय अकोला व श्री सुनील कल्ले तलाठी तसेच सदस्य जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अकोला यांच्या मार्गदर्शनामध्ये वंदे मातरम आपत्कालीन पथक काटेपूर्णा अध्यक्ष उमेश आटोटे, मनीष मेश्राम, नितेश मोहड, गौतम मोहड, समाधान आटोटे, सिद्धार्थ सुरवाडे, नितीन जामनिक यांच्यासह सर्च ऑपरेशन सुरू झाले. गोकुळ हिंगणकर, महावाईस न्यूज, तेलारा.